पनवेल परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत खालापूर, पनवेल, उरण आणि पनवेल शहर एवढा मोठा विभाग येत असल्याने या कार्यालयावर नेहमीच कामाचा बोजा असतो. येथे काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी नेहमीच कर्मचाऱ्यांचीच कमतरता असल्याचे कारण देत असतात. या कार्यालयामार्फत कमी मनुष्यबळ अभावी योग्य ती कारवाई सुद्धा होते, पण या कारवाई दरम्यान जप्त केलेल्या वाहनांची योग्य विल्हेवाट लावण्यात मात्र हे कार्यालय अपयशी ठरलं आहे. कारण गेली कित्येक परिवहन कार्यालयाच्या मार्फत राबविलेल्या कारवाईत अनेक गाड्या जप्त केल्या आहेत, त्या तशाच कार्यालयाच्या आवारात धूळ खात पडून आहेत. या गाड्यांचे मालक गाडी सोडविण्यासाठी येत नसल्याने गाड्यांचा ढीग आता दिसून येतो. या सगळ्यामुळे येथील परिसराची परिस्थिती एकदम भयावह झाली आहे. दरम्यान एक वेळेस परिवहन मार्फत अशा बेवारस गाड्यांचा लिलाव देखील करण्यात आला होता, पण अजूनही कित्येक गाड्या तशाच पडून आहेत. ज्या मोटर वाहन कायद्यामध्ये किंवा टॅक्स न भरल्यामुळे ज्या वाहनांची या कार्यालयाच्या मार्फत अटकाव केले जातात, त्याचे टप्प्याटप्प्याने लिलावाची कारवाई या कार्यालयामार्फत करण्यात येते आणि त्यानुसार 8 फेब्रुवारीला 181 वाहनांचा लिलाव झालेला आहे. त्यांचा ताब्यात देण्याचं कामकाज आता सुरू आहे, ते शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्यानंतर उर्वरित वाहनं जी आहे त्यांचं पण नियोजन करून टप्प्याटप्प्याने 6 महिन्यामध्ये पूर्ण वाहनांचा लिलाव करण्याचं नियोजन या कार्यालयामार्फत करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह शेख रामप्रांस यांचा रिपोर्ट.